ईसुज वचन दियल ख्रिस्त हा। जदव देवनी दुनियाला बनवा तो अखाज बेस होता, कहीं पाप नहीं होता। आदम न हवा एक दूसरे वर माया कर होता, अनते देवला माया कर होता, कहीं अजेरी का तो मरण नहीं होता। देव इसे दुनियाला गौस होता, शैतानी सपने मार्फते बागमा हवा हरी गोट करी कहा का तो तिला धोखा देवला माग होता। ता हवा अना आदम नी देवनी विरुद्ध पाप करा, काका ते ही पाप करेल होता, ते साठी धरती वर रहनारा अखा जना मरता हा। कहा का आदम अना हवानी पाप करेल होता, ते साठी काही दूसरा भी वेट होईना, ते देवना दुश्मन बनी गया। तेना परिणाम ने रीते तहा पासून दरेक मानुष ने पाप करेल हा। दरेक मानुष जलम पासूनज देव ना दुश्मन आहात। देव अन लोकाशे मधी शांति नहीं होती, पण देव शांति नी स्थापना करूला माग होता। देव ने प्रतिज्ञा करी का हवाना एक वंश शैतान नी डोकीला सुंदी टाकेल, तेनी ये भी सांगा का शैतान तेने गोड़ाला चावील। दूसरे शब्द मा शैतान ख्रिस्तला मारी टाकेल, पण देव तेला फिरी नी जीता करी दिल। तेने मागून ख्रिस्त शैतान ने शक्तिला कायम ने साठी समाप्त करी दिल। खूब वर्षा मागून देवनी जाहिर करा का तो ख्रिस्त ईसू आहा। देवनी ते पूर पासून तेने कुटुंबला बचवना, जेला तो लयूला होता नोहला एक होडी बनवला साठी सांगना का, तो ये रीते देवनी ते लोकाशाला बचवा जे तेने वर विश्वास कर होता। ये रीते ते अखाय देवने मार्फते मारी टाकूने योग्य होता, कहा का ते ही पाप करेल होता, पण देवनी जे तेने वर विश्वास करता हा ते अख्खे साहला बचवला साठी इसूला दवाडा। खूप वर्षा पावत याजक देवने साठी बलिदान चढवो होता, ये दाखवो हो का लोकाशी पाप करा अन यी का देवने मार्फते तेहाला दंड देवने योग्य होता, पण त्या बलिदान तेने पाप साहला माफ नाही करी सक होता। इसू अख्खे से करता मोठा महायाजक आहा, तेने ती करा जी कोणी याजक नहीं करी सक होता। त्यांनी एकच बलिदान होईलासाठी पदरला दी दिदा, जी कोणाने भी पापला मिटवी सक होता। त्यांनी स्वीकार करा का देव अखेसे पापसे साठी त्याला दंड दे, ते कारणे इसू सिद्ध महायाजक होता। देवनी इब्राहिमला सांगा, मा तुने मार्फते दुनियाने अख्खे कुळ सहला आशीर्वाद दिन। इसू यज इब्राहिम ना वंश होता, देव इब्राहिम ने मार्फते अख्खे कुळ सहला आशीर्वाद दे, काका जे ईसू वर विश्वास करता हा देव ते अकेशाला पाप पासून बचव। जदव या लोका ईसू वर विश्वास करता हा तो देव ते हाला इब्राहिम ना वंश ना मान। देवनी इब्राहिम ला सांगा का तो तेना पदर ना पोसा तेने साठी बलिदान करी दिल, पण मागून देवनी इसाक ने बदला मा बलिदान करूला साठी एक मेंढा दिना, आपले अखा आपले पापसे साठी मारी टाकूने योग्य होता, पण देवनी आपले जागावर मरुलासाठी इसूला बलिदान्य रूपमा दिदा। ये कारणे आपले इसूला देवना मेंढा सांगजहन। जदव देवनी मिसर वर सेल्ली मरकी दवाडी तर त्यांनी दरेक इस्रायली कुटुंबला सांगा का एक मेंढाना बलिदान करत, ते मेंढामा काही दोष नाही राहूला पडत। तहा तेहने दारने चोकटासे वर अन बाजू सहामा तेही तेने रगतला लावूला होता। जदव देवनी ते रगतला हेरा तर तो तेहने घरा सापासून पुढं निंगी घ्या अन तेहने पुढं जन्मेल पोसासाला नाही मारना। जदव यी होईना तर देवनी तेला पासकाना सण सांगा, इसू पासकाने सणना एक मेंढाने जिसा आहा, त्यांनी कधी पाप नाही करा, त्यासाठी तेमा काही भी खोटा नाही होता, तो पासकाने सणने समयमा मरना। जदव कोणी इसूवर विश्वास करह तहा इसूना रगत ते माणूस ने पापसी किंमत चुकवू हो। यी ईसा हा जिसा का देव ते माणूस पासून पुढे निंगी घे, कहा का तो त्याला दंड नाही दे। देवनी इस्राईल लोकाशे हारी एक करार करा, कहा का ते ईसा लोक होतात जेहाला देवनी पदरना होईला पसंद करेल होता, पण आता देवनी एक ईसा करार करेल हा जी अखेसे साठी आहा, जो कने भी जाती ना कोणी भी माणूस ये नवा करारला स्वीकार करह तो देवने लोकासामा सामेल हुई जहा। तो ईसा ये साठी करह, कहा का तो ईसू वर विश्वास करह।
मूसा एक देव सौन बोलनार होता जेनी देव ने वचन ला मोठे सामर्थ्य हारी प्रचार करना पन यीशु अखे देव सहून बोलनार सामा अखे से करता मोठा हा तो देव हा ते साथी जी काही भी तेनी करा अन सांगना ते देवना काम अन वचन होता ते साथी पवित्र शास्त्र यीशुला देवना वचन सांग हो। देवनी राजा दाऊदला वचन दियल होता का राजा ने रूप मा तेना वंश देवने लोकासावर कायमने साठी राज करेल यीशु देवना पोसा अनक ख्रिस्त आहा ते साठी तो राजा दाऊद ना वंशना आहा जो कायमने साठी राज करी सकह। दाऊद तो इस्राएल ना राजा होता पण यीशु अखे दुनिया ना राजा आहा तो फिरी ने येल अन कायमने साठी न्याय अन शांति हारी तेने राजवर राज करी।